थँक यू धन्यवाद गुड मॉर्निंग ऑल ऑफ सका सकाळ फक्त सूर्योदय असतो ती देवाची एक सुंदर कलाकृती असते तो अंधारावर मिळवलेला विजय असतो जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि आपल्या नव्या दिवसाची सुरुवात असते सहावा दिवस राष्ट्रवादी अध्यक्ष श्रीमान सुधीर दादा मंडार शेठ पाटील आयोजित पद्मविभूषण नामदार शरदचंद्रजी गोविंदराव पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय विजय दादा पाटील स्मृती चषक दोन हजार तेवीसमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मॅच क्रमांक दोन जगणेश विष्णू स्पोर्ट्स नावाई विरुद्ध वैद्य इलेव्हन वाकणमध्ये नितीन पाटील आणि जयेंद्र भोईर वाकणची आघाडीची जोडी आणि दुसऱ्या बाजूने दिलीप पाटील पहिल्या षटकामध्ये नावाई विरुद्ध वाकण दोन्ही आजूबाजूची गावं आज या स्पर्धेदरम्यान समोरासमोर असा प्रयत्न होता या स्टँडचा जवळ आहे चेंडू जिथे संधी तर निश्चितपणे असती मात्र फलंदाज पुन्हा थांबला तो पॉपिंग नाही दोन डॉट बॉलने दिलीप पाटील रेग्युलर क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलेले आहेत आणि आता चाळीस वर्ष ओलांडल्यानंतर फॉर्टी प्लसच्या क्रिकेटमध्ये त्यांना आपण बघत आहोत एक धावाखेर येते का तो उघडत आहे बॅटिंग करणाऱ्या वाकड फॉर्टी प्लस जे आज वैद्य इलेव्हन या नावाने खेळत आहेत धावसंख्या संख्या आपण बघत आहोत एके आकड्यावरती दोन डॉट बॉल नंतर नितीन पाटील आणि जयेंद्र भोईर या आघाडीची जोडी ट्रॅकिंगला आता आपण बघत आहोत जयेंद्र भोईर यांना नामवंत मृदुंगमणी आज आपल्या गावचं प्रतिनिधित्व करत आहेत क्रिकेट या खेळाच्या माध्यमातून कट करण्यात आला गली मधून चेंडू मागे जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र तिथे अडवण्यात आलेले मध्ये एका हे धाव फलक तुम्हाला पाहायला मिळते दोन या आकड्यावरती ग्रामीण फॉर्टी प्लस फॉर्मॅट बत्तीस संघ काल आपण अ गटातील आठ संघांना बघितलं ब गटातील चार संघांना बघितलं आज आपण ब गटामधील चार संघांना बघत आहोत पडले विरुद्ध गेसरमध्ये आपण पहिला सामना बघितला आणि आता नावाळी विरुद्ध वाक्यांमध्ये आणखी एक धाव मिळते इथे एका धावसंख्यच्या साह्यानं धावफलक पुढे जात असताना आपण बघत आहोत ते तीन या आकड्यावरती सकाळचं सत्र आज जर आपण ॲटमॉस्फिअर बघितला क्लायमॅट पोषक असं वातावरण आहे सूर्याची किरणं देखील आता पडण्यास सुरुवात झालेली आहे थंडीचं प्रमाण वाढत असताना आपल्या विभागामध्ये आपण बघत आहोत धावसंख्या तीन प्रगतीपथावर पहिलं षटक तीन सिंगल नंतर शेवटचा चेंडू गोलंदाज तयार ऑन <laughs> साइड लॉफ पडण्यात आला लॉग ऑन मध्ये सेंद्र रक्षक झेल जी संधी कॅश पकडली फलंदाज बाद वैदे इलेव्हन वाकळला तीन वरती पहिला धक्का पहिलं षडक संपन्न आज जर आमच्या कॉम्बॉक्समधलं वातावरण जर तुम्ही बघितलं तर भरपूर खेळ मिळेचा आहे बिकॉज काल संदप संघ निश्चितपणे पराभव त्यांना स्वीकारावा लागला कुठेतरी एस पी थोडे नाराज होते का असू नये कारण क्रिकेट आपण इतक्या भावनेने खेळत असतो मैदानाच्या आजमध्ये जिद्दीने खेळत असतो प्रत्येकाला वाटत असतं की आपलं स्वप्न पूर्ण व्हावं जिथे बत्तीस संघांना आपण बघत आहोत फॉर्टी प्लस ग्रामीण फॉर्मॅटसाठी होणार शाईन आहे आणि ती आठ जानेवारी दोन हजार तेवीसच्या संध्याकाळी कोणत्या घरामध्ये जाईल कोणता खेळाडू घेऊन जाईल यासाठी प्रत्येकजण संघर्ष करतोय मात्र एका ताकदवान संघाच्या विरोधात संदपला पहिल्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे दुपारनंतर आमचं कॉम्बॉक्स थोडं शांत निश्चितपणे होतं कारण एस पी नेहमी जेव्हा ते रेस्ट करत असतात एका सामन्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला नेहमी स्मिसात स्मिथ हास्य पाहायला मिळेल छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विनोद करणे ही त्यांच्या स्वभावामधली एक विशेष गोष्ट गोष्टी बाद प्रगतीपथावर दुसरं षडक करन रन रेट फॉर पॉइंट ट्वेंटी एट सेकंड ओव्हर मध्ये मंगेशचा चेहरा उघडलाय विकेट फाय टू वेदश्री पाहायला मिळतात पाच दुसऱ्या विकेटचं पतन झालं अगोदर बाद झाला नितीन पाटील त्यानंतर जयेंद्र अगो जयेंद्र अगोदर झाले त्यानंतर नितीन पाटील दोन्ही फलंदाज बाद झालेले आहेत आणि आता आपण बघत आहोत मैदानाच्या आतमध्ये हनुमान मात्र यांच्या सोबतीला सचिन पाटील ज्यांच्याकडे स्ट्राईक असेल गोलंदाज तयार होतात मंगेश हो बॅक्सूड लावून कट करण्याचा प्रयत्न होता इट इस व्हाईट बराच बाहेर होता टेंडो ऑफ समचा त्यामुळे अंपायरचा इशारा आपण बघितलाय तो व्हाईट बॉल धावसंख्या सहा या आकड्यावरती संतपणे सुरुवात झालेली आहे जिथे दोन विकेट देखील वाक्यांचं पाहायला मिळत चांगला फटका वळवला ऑन साईडला बॅकवर्ड फासीबा बापार सौकार दहावरती फलक दोन विकेटचं नुकसान एक चांगला फटका पाहायला मिळाला सचिन यांच्या बॅटमधून ऑन साईडला वळवत असताना चेंडूला बॅकवर्ड स्केअर सीमारेसीच्या बाहेर पाठवलं बॉलॉस बॅक ठेवा बॅट मिड ऑफमधून क्षेत्रक्षक येतात त्या अगोदर फम्बलोन चेंडू गेला होता तो मागे डाऊन दी ग्राउंड दिलीप चेंडूला कव्हर करतील तोपर्यंत मिळतात त्या सहजरित्या दोन आणि दोनने फलक आपण जर बघितलं तर ते जाऊन पोचलेलं आहे बारा याकड्यावरती ट्वेल्व रन्स प्रोफेसिंग सेकंड ओव्हर दोन विकेटचं नुकसान कमकुवत असं हे रन रेट आपल्याला पाहायला मिळते ज्याला हेल्दी करण्यासाठी अटॅक करावा लागेल मॅट करा, शॉट शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर मध्ये आपण बघत चेंडूला जात असताना एका धावसंख्या फलक तेरा या आकड्यावरती या षटकामध्ये आतापर्यंत आपण धावसंख्या खर्च होत असताना बघितलेली ती दहा दहावा पहिल्या षटकामध्ये फक्त तीन एक विकेटचं नुकसान दिलीप पाटील यांनी खूप सुंदर गोलंदाजी केली होती इकॉनॉमिकल सुरुवातीलाच डाऊन द ग्राउंड खेळण्यात आतमध्ये चेंडू लॉंग ऑफला बाहेर जाईल सीमा पार येतोय चौकार दोन षटक संपन्न सतरा धावा दोन विकेटचे नुकसान बॅटिंग करतोय लेवन वाकण फलक पाहायला मिळतं मी कौतुक करेन फलंदाज हनुमान आणि सचिन यांचं कारण पहिल्या षटकामध्ये फक्त तीन होत्या इथे आलेल्या आहेत त्या चौदा थर्ड ओव्हर मध्ये आता बॉलिंग वरती गोलंदाजाला तयार होत असताना आपण बघत आहोत बालकृष्ण यांना मात्र एक महत्वपूर्ण निर्णय आणखीन म्हणेन की संघ नायकाने कंटिन्यू का केलं नाही दिलीप पाटीलला बिकॉज तीन दावा फक्त खर्च करत असताना एक विकेट त्यांनी मिळवली होती त्यामुळे कुठेतरी हा विचार करण्यात आला नाही वेगळ्या रणनीतीने संघ नायक आपल्याला पाहायला मिळतोय कदाचित त्यांना स्लॉग ओव्हर मध्ये आपण पुन्हा बघू शकू मात्र दोन षटकर मध्ये सतरा पाबोपले मध्ये दोन विकेटचं नुकसान वैद्यव वाकन बॅटिंग करतात स्ट्रॅकिंग इंडला सध्या सचिन पाटील चला वेळचं बंधन आहे दवाळी शफल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न मागे फंबळ एसी रक्षक नवनाथ साळुंके तुम्हाला पाहायला मिळतात इट इज व्हाइट बरोबर आणखी एक धाव जोडली जाईल दोन मिळतील धाव धाभा आणि धावफुलक जाऊन पोहोचलेले आहेत ते या आकड्यावरती आज आम्ही स्वागत करू दोन ऑफिशियल्स आम्हाला या स्पर्धे दरम्यान सहाव्या दिवसामध्ये जुळलेले आहेत सर आणि निरंजन सावंत सरांना तुम्ही आज बघतात ऑन ग्राउंड त्याचबरोबर ऋषिकेश देसाई देखील तुम्हाला आज पाहायला मिळणार आणि त्याचबरोबर एस पी पॅनलचे चे सर्व सुभाष पाटील सतरा स्वीच इट फटका है। कवस मधून मागे चाललाय क्षेत्ररक्षका च्या माख्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला पहिल्या धाव्यासोबत दुसरी धाव देखील धावत फलंदाज धावा पूर्ण करत आहेत दोन आणि धाव फलक दोन ने पुढे जात असताना आपण बघत आहोत ते ट्वेंटी वन स्क्रीन वरती अजूनही अपडेट झाले नाही त्याबद्दल क्षमस्प धावसंख्या आपण बघत आहोत एकवीस या आकड्यावरती पहिल्या वाईडला दोन आल्या त्यानंतर डॉट बॉल त्यानंतर डबल ऑन पावसाळ्या मारण्याचा प्रयत्न थर्ड मॅन मध्ये या चंडू आपण बघत आहोत येत्यात वेगाने क्षेत्रक फेक करता वेळी चंडू पुन्हा एकदा हातमधून निसटला होता पुन्हा ते उचलतायत मिळते फक्त एक धाव आणि एका धावसंख्येच्या सहाय्य न हे धावफल पुढे जात असताना बावीस या आकड्यावरती हा जो सूर्य तितकी अप्रकर उष्णता टाकत नाहीये जर आता आपण बघितलं तर हवेमध्ये आज चेंडू झेलची संधी आणि फलंदाज भात कॅच आउट बावीस वरती तीसऱ्या विकेट च बतन दरम्यान फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला होता मंगेश, मंगेश यांनी कॅच पकडली बाळकृष्ण यांना पहिले यश मिळते नावसंख्या बावीस आहे तीन विकेटच नुकसान आता झालेलं आहे इथून डाव सावरावा लागेल बॅटिंग करत असताना वाकऱ्यांचा फलंदाजाना मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत ते कमलाकर भोईर जीत भोईर यांचे मोठे बंधू ऑन ओसाड्या वळण्याचा प्रयत्न होता यशांच्या बाजूला होता चेंडू मात्र दौदास साळुंके यांच्याकडून हिट मिस त्यामुळे फलंदाज आता बचावलेले आहेत भरपूर ऍक्टिव्ह आहेत नवंदाज सांगू की रेग्युलर क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळल्यानंतर आता वयाची चाळीसशे ओला ते फॉर्टी प्लस फॉर्मॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात चिकी सिंगल सिंगल राव फलक ट्वेंटी फोर ट्वेंटी थ्री माफ करा तेवीस या आकड्यावरती आहे स्टेप आउट झाला एक चांगला फटका वाईड इश गॅप गॅपमध्ये एका टप्प्यावरती फिल्डर दिलीप पाटील यांनी कव्हर केला गुड फिल्डिंग फेक आता होते तोपर्यंत सहजरित्या मिळतात त्या दोन धावा शटकसंबर तीन धाव संख्या आपण आहोत ट्वेंटी फायव्ह तीन विकेटचं नुकसान बॅटिंग करतोय तो संघ वैद्य इलेव्हन वाकन हे आमचं मुख्य व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळत आहे अँडी कॅम्पद्वारे त्या बाजूला आमचं हे समालोचन कक्ष वॉर रूम आणि त्याचबरोबर संगीत कक्ष ड्रिंक स्टॉली ज्यामधून आमचं कॅम्प अक्षय कडू यांना तुम्ही बघितले क्षणचित्र टिपत असताना पंचवीस वरती तीन विकेटचं नुकसान तीन षटकं संपन्न झालेली आहेत हे आमचं कॉम्बॉक्स तुम्हाला पाहायला मिळत आहे आमचा डाबा बाजूला एक्सपर्ट स्कोरर पिंपळास भिवंडी अल्पेशी गायकवाड त्यांच्या बाजूला तुम्ही बघतात जीटीसीचे संकेत गुरव आणि नरेश कडव या दोघांनी आणि आमच्या मागेच या दोन्ही संघांचे बारावे प्रतिनिधी सुंदर असं हे क्षणचित्र सध्या तुमच्या स्क्रीनवरती तुम्ही आहात आमच्या कॉम्बॉक्स गोलंदाज दिलीप औसाचा प्रयत्न अपील करण्यात येते आउट कॉट बिहाइंड बाद होत ते फलंदाज कमलाकर बोहिर चौथा धक्का बॅटिंग करणाऱ्या लेवन वाकणला पंचवीस वरती आपण येऊन आहे ऑलरेडी कांबलबडाच्या कपण्यात आलेले आपण इनिंग मध्ये टॉस करू Yes. गावचे नक्कीच सैनाथजी साळुंक यांचं आगमन सा झालेलं आहे जे नक्कीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नक्कीच युवा अध्यक्ष आहेत त्यांचं देखील देख पदाच्या माध्यमातून हार्दिक स्वागत नवीन फलंदाज आलेले आहेत बॅटशी कडा घेतल्याबरोबर चेंडू थोडा बाहेर निघत असताना आपण बघितला येतात फॉलो मधून गोलंदाज या चेंडूवरती एक धाव आल्या बरोबर दिलीपने विकेट मिळवली ज्याने पहिल्या हो षटकामध्ये अवघ्या तीन धावा खर्च करत असताना महत्वपूर्ण एक विकेट मिळवली होती इथे आल्या बरोबर एक विकेट सव्वीस वरती चार वैध इलेव्हन वाकन बॅटिंग करत असताना अटॅक करावा लागेल हे जय चेंडू हामेमध्ये फॉर मिकडॉनला लाता चेस करतो चेंडू डीपमध्ये चाललाय दोन तोपर्यंत सहजरित्या पूर्ण होत असताना आपण बघत आहोत आणि या दोन धावसंख्येच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलेला आहे ते अठ्ठावीस धावा धाव फलकावरती आपण बघतोय तीन षटकांचा खेळ अजूनही शिल्लक हेच आहे मागे द विकेट फायनल लेगला मिस करून गेला होता चेंडू मात्र थर्ड मॅचचं कावतो गो काय क्षेत्ररक्षण थ्रो करता वेळी बॉडीचा बॅलन्स गेला त्यामुळे ते खाली पडले होते रेवन साळुंके सुंदर आज वयाशी चाळीसशी जरी ओलांडली असली तरी आजही ती ताकद आमच्यामध्ये आहे आजही ती धमक आमच्यामध्ये आहे जे क्रिकेट आम्ही अगोदर खेळायचो ते आजही तुम्हाला आमच्यामध्ये पाहायला मिळेल दावा एकोणतीस चार विकेटचं नुकसान दोन काय जुनी शिल्लक दिलीप पाटील ते आपल्याला पाहायला मिळतात रायटा मोदी विकेटने फलंदाज संजय करण्यात क्षेत्ररक्षकाने पोहोचण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या अवाक्या बाहेर होता जेल दोन धावा पूर्ण करण्यात आला थर्डचा कॉल आहे धावतात फलंदाज नेणला थ्रो थोडा उशिराने आला आणि त्याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजाने धावफलक जाऊन पोहोचलं ते तीनने पुढे थर्टी टू आणि आमच्या कॉम्बॉक्समध्ये आता टॉफी चॉकलेट आम्हाला येत आहेत शौदादा पाटील शिरडूनचे सिनियर क्रिकेटर बत्तीस जावा नाव दिग्र एक चांगला फटका स्ट्रेट ड्राइव ऐसी लॉन्ग ऑन पार सौकार छत्तीसा अफलके वरती चार विकेटचं नुकसान चार षटक संपन्न बॅटिंग करतोय वैध इलेवन वाकळ ऑफ साइड ला प्रयत्न कॉट बिहाइंड लाउड साऊंड नवनाथ एक सुंदर जेल टिपला छत्तीस वरती पाचवा धक्का वाकडनला ॉफ्ट मध्ये दिलीप यांना आपण बघत आहोत महत्वपूर्ण भूमिका गोलंदाजी सुंदर केली दोन षटकांमध्ये दिलीप पाटील यांचा पण स्पेलचा विचार केला तर डावसंख्या त्यांनी खर्च केली ती चौदा डावात दोन विकेट त्यांनी मिळवले तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकेच चांगले ते फलंदाज देखील आहेत मात्र फलंदाजी करण्यासाठी दुसऱ्या डाबामध्ये त्यांना आपण बघू शकाल इथे सध्या वाकडचे फलंदाज टाकण्याचा प्रयत्न करत आहेत हनुमान शफल क्रॉस होऊन मारण्याचा प्रयत्न होता एज घेऊन चंडू शॉट शॉर्ट लेग मध्ये हनुमान सांगतात की स्ट्राईक मला हवी आहे मी मोठे फटके खेळू शकतो त्यामुळे त्यांनी नॉन स्ट्रायकिंगच्या एंडच्या त्याला पुन्हा माघारी परतवलेल्या डॉट बॉल तीन चेंडूंचा काय जुनी शिल्लक आहे या तीन चेंडूंमध्ये uh, मॅक्सिमम रनचे दोन तरी फटके आले तर एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल फॉर्टी फाईव्हच्या वरती धावफलक जाईल आणि तेव्हा मग चांगला संघर्ष आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळेल मात्र ते येणं देखील गरजेचं గ్రాండ్ ఆఫ్ సైడ్ లాన్ల కార్ సవర్తు సీమా పార్ హౌస్ ఓవర్ దిరో ఫోర్ రన్ సౌకర్ वेळ घेऊ नका आतापर्यंत अठ्ठावीस मिनिट तुम्ही आहेत नावाळी प्लीज नावसंख्या संख्या आपण बघत आहोत एक्केचाळीस वरती पाच विकेटचं नुकसान दोन शिल्लक आहे पुन्हा सेप आऊट झालेत मात्र वन हॅन्ड स्ट्रोक पाहायला मिळाला मधून क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करत होते चेंडू पर्यंत झेल त्यांच्या बाक्या बाहेर स्ट्राखी एंडला फेक हे करण्यात आलेले दोन दावा सहजरित्या मिळतात आणि दोन ने धाव जर तुम्ही बघितलं तर ते आता जाऊन पोहोचले फॉर्टी थ्री वरती एका चेंडूचा काय चांगला फटका एक्स्ट्रा कवरच्या दरम्यान आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण गुड फिल्डिंग पहिली धाव पूर्ण दुसरी धाव देखील आता पूर्ण होत असताना आपण बघतोय प्रयत्न तिसऱ्या धावेचा आणि तीन धावा या चेंडूवरती पूर्ण होत असताना हा चेंडू जात असताना आपण बघतोय एक्स्ट्रा कवरमध्ये मध्ये डीपमध्ये फिल्डर वेगाने बाळकृष्ण त्या ठिकाणी जात असताना एकाच हातामध्ये त्यांनी चेंडूला गोदर ढकलून दिला आतमध्ये जरूर ते मात्र परत येत असताना आतमध्ये उचलून फेक केले तोपर्यंत मिळाल्या तीन दाबा डाव संपला पहिला बॅटिंग कार्ड तुमच्या समोर आहे नंबर फर्स्ट नितीन पाटील शून्यावरती बाद जयेंद्र भोईर शून्यावरती बाद हनुमान मात्रे त्यांच्या माफ करा नितीन पाटीलच्या बॅटमधून चार आल्या होत्या जयेंद्र भोईरच्या बॅटमधून एक हनुमान मात्र यांच्या बॅटमधून नॉट आउट पंचवीस सचिन पाटील सात कमलाकर भुईर एक संजय जोशी चार आणि संजय भोईर जे नॉट आउट राहिले त्यांच्या बॅटमधून एक बॉलिंग कार्ड तुम्हाला पाहायला मिळेल स्क्रीनवरती उत्तम मुकादम एक षटक एक विकेट दहा धावा बालकृष्ण पाटील एक षटक एक विकेट आठ धावा मंगेश पवार एक षटक एक विकेट चौदा धावा मागड षटक आणि दिलीप पाटील दोन षटकांचा पेल स्पेल तुम्हाला पाहायला मिळाला दोन विकेट सात इकॉनॉमी चौदा दावा त्यांनी देखील खर्च केलेला आहे स्क्रीनवरती सध्या तुम्ही बघत आहात प्रेमदादा पाटील यांदा आणि पुढच्या दोन्ही संघांच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत कंबालपाडा विरुद्ध हे दुटणे मध्ये तुम्हाला मॅच पाहायला मिळणार आहे जाऊ आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इट्स ऑफ यू धन्यवाद थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स स्वर्गीय विजयदादा पाटील स्मृती चषक दोन हजार तेवीस पर्व दुसरं आणि या दुसऱ्या पर्वामध्ये आजच्या दिवसातला सहावा दिवस आणि पुढची लढत तुम्हाला अनुभवायला मिळेल एका बाजूला हे दुटणे फोर्टी प्लस संघ त्यांच्या अगेन्स्ट टीम खंबालपाडा फोर्टी प्लस या दोन्ही टीमचे कॅप्टन मी विनंती करतो टॉससाठी आमचे शेरडोंगावचे अप्रतिम खेळाडू बासष्ट वय वर्ष पण आज देखील अप्रतिम खेळ त्यांचा तुम्ही पाहता शाहमामांना इन्व्हाइट करतो मी टॉससाठी या शावमामा आपल्या शुभ असते आपण हा टॉस करणार आहोत एका बाजूला खंबालपाडा फोर्टी प्लस आणि त्यांच्या अगेन्स्ट हे दुटणे फोर्टी प्लस संघ तुम्हाला पाहायला मिळेल टॉस केला जाईल कॉल असेल हे दुटणे फोर्टी प्लस संघाचा कॉल असेल शंभर शुभ असते आपण करतो टॉस द कॉल हॅन्ड आभार आपण व्यासपीठावरती तर सर्वप्रथम टॉस जिंकलाय सकाळचा सत्र आहे आणि आनंद दिसतोय चेहऱ्यावरती डिसीजन काय फिल्डिंग करू आम्ही का काय कारण फिल्डिंग करण्यामागे सकाळचं वातावरण आहे आणि आम्ही चेसिंग चांगले करतो चेस करताना पहिल्या मॅचमध्ये आदर्श प्लस पडले संघानं चांगली गोलंदाजी केली होती चेसला कुठेतरी प्रॉब्लेम आला होता त्यानुषंगानं तरी देखील तुम्ही चेसिंग करण्याचा निर्णय घेतात हो oh. कोणत्या गोलंदाजांवरती विश्वास ठेवता जे चांगली गोलंदाजी करतील आणि कमीत कमी धावसखेपर्यंत हे दुटने फोर्टी प्लस संघाच्या फलंदाजांना रोखतील आहे आहे गणेश पाटील ओव्हरऑल ज्या प्रकारे तुम्ही आयोजन पाहताय फोटी प्लस क्रिकेटचं स्टँडर्ड भरपूर वाढलं आपल्या कल्याण डोंबिवलीचं क्रिकेटचं स्टँडर्ड भरपूर वाढलं आणि आपल्या फोर्टी प्लसच्या सर्व खेळाडूंसाठी सर्व संघांसाठी इतकं मोठं प्लॅटफॉर्म या स्पर्धेच्या आयोजनाबाबत स्पर्धा खूपच सुंदर आहे खूपच म्हणजे फोर्टी प्लससाठी एवढा मोठा प्लॅटफॉर्म कधीच नव्हता आणि खूप चांगली टूर्नामेंट यांनी चा ऑर्गनाईज केली वरून त्यांचा विशेष म्हणजे ते लोक फोर्टी प्लस खेळत नाही खेळत नसतानासुद्धा आम्हाला एवढा चांगला त्यांनी हे दिलं आहे की कुठल्याच अजूनपर्यंत आता आम्ही जवळजवळ पाच सात वर्षे फोर्टी प्लस खेळतो आहे पण असं कोणीच आम्हाला हे हे केलं नाही फोर्टी प्लसवाल्यांना रेग्युलरवाल्यांचे मॅचेस असतात रेग्युलरवाले कधीच नाही फोटी रेग्युलरच्या मॅचेस झालं की फोर्टी प्लसवाल्यांना चान्स देतात पण इथे असं न करता फोर्टी प्लसवाल्यांनासुद्धा मध्ये दिले आणि फोर्टी प्लसच्या मॅचेस फायनल सेमीफायनलसुद्धा त्यांनी रेग्युलरमध्येच ठेवल्यात थे, थे, तो एक चांगली गोष्ट केली आहे आणि चांगला प्लॅटफॉर्म दिला आहे फोर्टी प्लससाठी नक्कीच नक्कीच फॉर्टी प्लस क्रिकेट भरपूर मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि अगदी विचार केला तर नाणेपिकेचा कौल तुम्ही कौल गमावला आणि जर तुम्ही तो कौल जिंकला असता तर डिसिजन काय घेतला असता आम्ही सुद्धा डिसिजन बट होत्या सो गेम प्लॅन बी काय तुमच्याकडे नाही आता टॉस तर त्यांनी जिंकलेला फिल्डिंग बॅटिंग करण्याचे हरकत नाहीये आणि एकंदरीत शेवटचा प्रश्न आयोजनाबाबत काय म्हणाल इतकं चांगलं आयोजन जेव्हा तुम्ही आला आतमध्ये पाहिलं मैदान इतकं चांगले भव्य व्यासपीठ आहे आणि खेळाडूंना बस बसण्यासाठी वेगळे स्टँड्स आहेत प्रेक्षकांसाठी वेगळे स्टँड्स आहेत सो ओवर ऑर्गनायझिंग टीमबाबत आणि आयोजनाबाबत प्रथम मी आयोजकांना खूप धन्यवाद देतो आमचे मित्र सुधीर पाटील यांनी ही भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा आयोजित केलेली आहे आता मग अशी आमचे सहकारी खंबालपराच्या कॅप्टनने सांगितलं की खरोखरच फोर्टी प्लससाठी हे सर्वात मोठं प्लॅटफॉर्म आहे मागच्या वर्षीसुद्धा या स्पर्धा काही कारणास्तव रद्द झाल्या आणि तेव्हापासून प्रत्येक फोर्टी प्लसची जे टीम आहेत या स्पर्धेची वाट बघत होते कारण एवढा मोठा प्लॅटफॉर्म फोर्टी प्लसला कधीच मिळाला नाही एवढं भव्य दिव्य म्हणजे क्रीडांगण असेल स्टँड वगैरे असतील आणि बक्षीस वगैरे बाईक वगैरे असेल म्हणजे प्रत्येक फोर्टी प्लस याची इच्छा होती की या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळायला मिळालं पाहिजे आणि आम्हालासुद्धा आम्ही भाग्य म्हणून की आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळायला मिळतं आणि पुन्हा एकदा मी आयोजकांना मी धन्यवाद देतो धन्यवाद द न्यूज फ्रॉम द सेंटर टॉस वॉन ब टीम एस एस सी सी खांबालपाडा प्लस टू फिल्ड फर्स्ट आणि बॅटिंगसाठी समोर इन्व्हाइट केलं हे दुटने फोर्टी प्लस या संघाला कॉम्बॉक्स मध्ये आपण पुन्हा एकदा जाऊया तुम्ही पाहता स्वर्गीय विजय दादा स्मृती जषक दोन हजार तेवीस च हे परमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया जिथे सज्ज होती तुमच्या सोबत जोडले जातील या माझसाठी राहुलजी भोईर सर व टू कॉम्बॉक्स थँक यू थँक्यू सो मच प्रथमेश थँक्यू करण टार्गेट या मॅचमध्ये विजयासाठी सत्तेचाळीस टार्गेट या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी नावाळी फोर्टी प्लसला हा सामना जिंकण्यासाठी कमलाकर बोईरीत पहिल्या षटकामध्ये बॉलर बॉलिंग मार्कवरती दिलीप पाटील आणि निलेश दोन सलामी वीर फलंदाज ओपन करण्यासाठी आले सलामीवीर गणेश नावाली संघाच्या माध्यमातून हे सलामी वीर फलंदाज राऊंड विकेट ना ऑन साईडला हा फटका टन करण्याचा प्रयत्न चेंडू आणि बाटचा संपर्क अजिबात नाही सुंदर होता यावेळेचा चेंडू जीत बोईर चे बंधू कमलाकर बोईर नक्कीच आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळत आहेत इस्टांच्या मागे आय थिंक हरीश बोईर टीमचे करता धरता दिल पुढचा चेंडू यावेळेचा चेंडू अप्रतिमे अरंदला खेळण्याचा प्रयत्न सुंदर होता चेंडू आणि इथं परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर दांडी गुलवत असताना फलंदाजाची इथं धक्का पहिला लागतोय जयगणेश क्रिकेट संघ नाव एक वरती एक खेळाडू उभा आधे चला वेळ थोडासा कमी घ्या प्लीज आज दहा मॅचचं शेड्यूल आहे तो आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कव्हर करायचं पुन्हा सेप आऊट झाले फटका हवे था। ते टायमिंग एवढं सांगणार नाहीये कदाचित जे होऊ शकला असता नितीन थांबले त्यांनी चिंडूची वाट बघितली येण्यापर्यंत ते सांगतायत की जेल कदाचित होऊ शकला नसता महत्व आहे मात्र सध्या तरी त्याला स्वतःवरती विश्वास होता की मला एका टप्प्यावरच हा चेंडू फील्ड आहे जे लु शकला नसता ते डीप मध्ये समोर स्क्रीनच्या दिशेनं पहिले षटक आहे मार्गस्थ पापलेचा पुढचा चेंडू राऊंड विकेट न्यावेचा फटका सुंदर आहे रन्स देखील चांगला मिळतील पाठवला चेंडू वाडिशला अंगा मॉटेल यांच्या बाहेर दमदार दर्जेदार राष्ट्रवादी षटका विक्रम शेलार टीव्ही स्क्रीन वरती सध्या तरी आनंद घेत असताना जय त्याच्या बाजूलाच आहे बघा त्यांची कामगिरी कशी होती पुढचा चेंडू सेन्सिबल क्रिकेट सिक्स आल्याच्या नंतर लगेचच समोर ड्राईव्ह करत असताना दाव येतन घेतली नाहीये दाव देखील मिळणार नाहीये पहिल्या षटकाचा केस संपला पहिल्या षटकाचा केस कमलाकर बोळी ना पहिल्या ओव्हरमध्ये एकूण दावा खर्च केला नऊ विजयासाठी या मॅचमध्ये सत्तेचाळीसचं टार्गेट आहे पहिली मॅच दावा झाल्या झाल्यावर मग बघा दावा या मॅचमध्ये डिपेन्स होतील किंवा दावा इथनं चेस होतील मॅच तर चांगली होईल मॅचमध्ये एक चांगलं क्रिकेट जबरदस्त मॅच आपल्याला एन्जॉय करता येईल यामध्ये शंका जे बात नाही मात्र वेळाची पाबंदी आहे जो नक्कीच तुम्हाला मी वेळ दिला आहे त्या वेळेत सामना कंप्लीट होणं खूप गरजेचं आणि महत्त्वाचं आहे गाई करावी यस धीझे आपल्याला काही खंबाल पडचे पाहायला मिळतात त्याच्यामध्ये खेळाडू आहेत सध्या तरी ते माझा आनंद घेतात नक्कीच टी व्ही स्क्रीन वरती सगळे नक्कीच आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात आमचे काही पाहुणे देखील उपस्थित आहेत सर्वांचा हार्दिक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम टेलिकास्ट सुंदर ड्रेसकोट आपल्याला पाहायला मिळतो कलरफुल ड्रेस ड्रेसकोट आहेत कॉम्बिनेशन खूप चांगलं ब्लॅक ट्रॅक पॅन्ट आणि त्याच्यामध्ये बघतो आपण जे कोड जे बनवलेले गेलेत त्या प्रतिमाने सुंदर आहेत प्रत्येकानं उल्लेख केला की सुंदर आहे हा ड्रेस कोड या स्पर्धेचा आणि सुंदर ही मॅनेजमेंट या क्रिकेट टुर्नामेंटची सेकंड ओव्हरमध्ये बॉलर बॉलिंग मार्कवरती आलेत बोलानाथ आहेत गायकर विकेट गमावली एक दाव आहेत नऊ वाकलन सामना सुरू करावा हरीश बोईर थोडं सहकार्य असू द्या प्लीज सेकंड ओव्हरला सुरुवात होत्या यावेळेचा हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल जहीर खान अंपायर आपल्याला पाहायला मिळतात या मॅचसाठी आणि स्वर लेगला निरंजन सावंत आहेत रिषी गेलेत आणि या सुभाष पाटील याच्या ऑफिशियल चार अंपायर शिटका दिल पुढचा चेंडू बाकूरला जाऊन पंच करत असताना फटका चांगला आहे डीपमध्ये तिथे कोणी फिल्डर उपस्थित नाहीत रन चांगला मिळतील पाठवला चेंडू पॉईंट लाईनच्या बाहेर दहा चार छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा नक्की तुम्हाला पाहायला मिळत्या टेलिव्हिजन सेटवरती प्रतिमानी दर्शेदार असा कॅमेरा वग पुढचा चेंडू यावेळेसपर्यंत समोर आहे दहा फटका फिल्डात तिथे उपस्थित आहे दहा एक सिंगल मेल चौकच्या नंतर सिंगल येते टार्गेट एवढं मोठं नाहीये आहे सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातं माहिती आहे या मॅच मध्ये जय गणेश क्रिकेट संघ नावलेला जास्त नक्की जर आपण ग जर गायी केली तर कदाचित ही मॅच आपण थोडासा दबाव घेतला तर मॅच कदाचित जा जाऊ शकेल आपल्या हातामधून मग अजूनही मॅच तर बॅलेन्स आहे हे नक्कीच स्वर्गीय विजेतता पाटील यांची प्रतिमा नक्कीच तुम्हाला पाहायला मी आहे मेगास्केनवरती ऑन साईडला फटका टर्न केला डीपमध्ये फिल्डर आहे चांगली फिल्डिंग तिथे अपेक्षित होती थोडीशी करावे फिल्डिंग मग लगेच चेंडू कवर केला आहे मात्र एक सिंगलच घेतली गेले दुसरीचा प्रयत्न चालवला होता मग लगेचच नकार देत असताना दोन्ही बॅटर दिलीप पाटील यांनी आतमध्ये आपल्याला कैलाश पाहायला मिळतात कैलाश मुकादम आणि दिलीप पाटील निलेश बाद झाला पहिला धक्का लागला होता एक वरतीच आय थिंक विकेट गमावली होती संघाची धाव संख्या सोळा हा चेंडू ऑपस्टिकच्या बघूया अंपायर काय सांगतात बाईचा इशारा त्यांचा म्हणजे व्हाईट शॉर्क टाकण्याचा प्रयत्न ऑपस्टिकचा नक्कीच जो ऑप्स्टिकचा नक्कीच आपण बघतो व्हाईट बॉलचा जी पट्टी आहे त्याच्याच बाजूने हा नक्की चेंडू आपल्याला पाहायला मिळाला जे अनुषंगानं अंपायरना लगेच बाईस सांगितलं चेंडू ना बादचा संपर्क नाही चेंडू जाऊ दिला होता कुठल्या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न अजिबात केला नव्हता हो तिथे बाटरना पुढे चेंडू सेप आऊट झालेत फटका हवे ते मेसामेंगे शॉट डाऊन द बॉल फिल्डर झेलवू शकते फिल्डर तिथे पोहोचते प्रतिम झेल परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर धक्का दुसरा लागत असताना जयगणेश नावालीला नवीन बॅटर मंगेश पवार हा सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळाला जेल घेतल्याच्या नंतर सध्या तरी चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते वाकलन टीमकडनं कालच्या दिवसामध्ये आपल्याला चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं फोर्टी प्लस नवापडा गाव नारिवली नक्कीच या टीमच्या माध्यमातून सुंदर आपण क्रिकेट बघितलं दोन दोन मॅचेस जिंकलेल्या आहेत आणि या शेड्यूल नक्कीच तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू पुढच्या मॅचेस कशा असतील मॅनेजमेंटच्या माध्यमातून नक्कीच आमच्यापर्यंत तो शेड्यूल येईलच संघाची धावसंख्या आपल्यामध्ये एकूण दहावा आहेत सतरा सेव्हन्टीन लास्ट ऑफ टू एकोणावीस मध्ये अजूनही तीस ची गरज आहे चेंडू शिल्लक इथे एकोणावीस तीस मार्च मार्चमध्ये बनवायच्यात बाक टू द बॉलर खेळ फटका चांगला आहे भरपूर वेगानं फिल्डर आहे चांगली फिल्डिंग व्हेरी गुड चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते दहावीत एक सिंगलच मिळेल एका दहावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या एक न जाते पुढे दाऊपालक एकूण अठरा आहे दोन खेळाडू बाद अठरा दहावा दोन षटकांचा केस संपलाय सत्तेचाळीस टार्गेट या मॅच मध्ये अजूनही यासाठी या मध्ये बनवायच्या आहेत एकोणतीस दावा शेंडू शिल्लक आहेत अठरा वाकलन फोर्टी प्लस आणि निवाई फोर्टी प्लस नक्कीच आपल्याला मॅच पाहायला मिळते वेधी इलेव्हन क्रिकेट संघ वाकडन आणि त्यांच्या जय जयगणेश क्रिकेट संघ नावाई हे सर्व नक्कीच तुम्हाला खेळाडू कांबाल पडचे पाहायला मिळतील सध्या तरी नक्कीच तयारी करत असताना इन ऍक्शन मध्ये आहेत आणि बघूया आता पुढच्या मध्ये त्यांचा आपल्याला कसा खेळ पाहायला मिळेल ड्रेसकोड अप्रतिम आहे मी मगाशी देखील चर्चा केली की सुंदर कोड बनवला गेला ब्लॅक नक्कीच ट्रॅक पॅन्ट आहे त्याच्यानंतर कलर तुला आपल्याला टी पाहायला मिळतात वेगवेगळे नक्कीच त्याच्यावरती डिझाईन्स पाहायला मिळतात आणि सुंदरी संकल्पना नक्कीच अमित गायकरने नक्कीच सुंदर हे कोड उपलब्ध करून दिले चांगली चॉईस आणि सातत्यानं बघतो आपण हा सुंदर असा ड्रेसकोट आपल्याला पाहायला मिळतो प्रत्येकी खेळाडू सध्या तरी चर्चा करतो आहे प्रत्येकी कॅप्टन्समध्ये विषय बोलतो आहे की सुंदर हे क्रिकेट टुर्नामेंट संधी आम्हाला दिली आहे खास करून प्लस च्या खेळून या मोठ्या टुर्नामेंटमध्ये या मेगा मध्ये संधी दिली दे ते देखील असं नाही आहे की एका नक्कीच कंपनीच्या कॅप्टन सांगितलं की, की रेग्युलरच्या सामने संपले त्याच्यानंतर फोटी प्रश असं नाही आहे पूर्ण शेड्यूल ठेवलेला आहे म्हणजे पूर्ण बत्तीस टीम खेळणार आहेत एक चांगली संकल्पना कारण की तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा एकदा मेगा स्क्रीन वरती यावेचा शॉट हवेत खेळलेत तिकडे आहे जज परतावं लागेल सुंदर बॉलिंग तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली अरुणची बॉलिंग तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल चांगली करेन विकेट न सुरुवात केली आहे हनुमान मात्र झेल पकडलाय आणि हा धक्का लागत असताना जयगणेश नावालीला संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती अठरा वरती स्कोर बोर्ड आहे ती साधा का लागत असेल ना सतरा चेंडू अजूनही शिल्लेखित एकोणती गरज आहे नवीन बॅटर आले आहेत मैदानाच्या आतमध्ये नवनाथ साळून के नवनाथला आता जिम्मेदारी घ्यावी लागेल या मॅच ची स्लॉक प्रयत्न होता फटका चांगला आहे तिथे फिल्डर देखील आहेत उपस्थित स्क्वेअर लेग मध्ये चांगली फिल्डिंग चेंडू शिजतून फेक पण दावीत ना एक सिंगल असमेल संकेत देखील रेडी आहेत ड्रिंक चालू जेव्हा जाईल मैदानाच्या आतमध्ये आमच्या नक्कीच वायरलेस कॅमेरामॅन प्रतिम समोर मेगा स्क्रीन पाहायला मी दे देखील शवमाचा आनंद घेत असताना बाकोडला जाऊन कट केलाय सुंदर शॉर्ट डीप मध्ये चांगली फिल्डिंग फेक बघा अंडरम फेक होती तिकडे आय थिंक आपल्याला फिल्डर कमलाकर बुर पाहायला मिळतात हा शोल्डरचा नक्कीचा प्रॉब्लेम असल्या कारणानं तर देखील बघा ते खेळलेत माहिती मोठी स्पर्धा आहे आणि ते प्रमुख बॉलर आहेत आणि मोठ्या स्पर्धेमध्ये जिम्मेदारी घ्यावी लागेल कारण सांगून जमणार नाहीये कारण आता सध्या तरी या स्पर्धेमध्ये कारण सांगून जमणारच नाही कुठल्याच खेळाडूला प्रत्येकाला खेळायचं खेळायचंय नक्कीच आणि प्रत्येकाला चांगला क्रिकेट आहे स्पर्धेमध्ये आणि सध्या तरी आपण बघतोय प्रत्येकी खेळाडू शंभर टक्के कमिटमेंट के दे दसारा फटका हवेचा सुंदर खेळ आहेत रन्स देखील चांगला मिळतील नवनाथ साऊंकांना मता जिम्मेदारी घेतलेली आहे पाठवला चेंडू मांडल्यांच्या बाहेर दमदार दर्जेदारा षटकार सिक्सरच्या मदतीने संघाच्या धाव सहा हो न जाते पुढे स्कोर कार्ड एकूण सव्वीस आकड्यावरती आहेत ट्वेंटी सिक्स सव्वीस दाबा दाबा पुस्तकावरती आहेत काय फटका होता ऍक्शन रिप्ले काय फिनिश केलं नवनाथनं प्रतिमा खेळाडू तेवढा चांगला एक समालोचक देखील आहे ज्येष्ठ आता करत नाही येत कारण का अभावी मात्र दर्जेदारा खेळाडू आहे पुढचा चेंडू बा जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता चेंडू आणि माझ्या संपर्क अपील बघा थर्ड मॅनचे पॉइंट चे अपील करत असताना आला चेंडू हा डॉट बॉलर अपीलच केली नाही होत असतं असं अजून एकवीसची गरज आहे मॅच हा सामना जिंकण्यासाठी पुढचा चेंडू टर्न करायचा सा ऑन साईडला अजून एक चांगला आहे चेंडू अजून एक चांगला आहे चेंडू सुंदर आणि अशी बॉलिंग करत असताना तीन संपला तीन वर्षेस दावा आपल्याला पाहिला होता स्कोअर बोर्ड वरती एकूण दावा आहे ट्वेंटी सिक्स सव्वीस दावा विजयासाठी अजून एकवीसशी गरज आहे बारा चेंडू शिल्लक आहेत ड्रिंक्स सॉली मैदानाच्या जात असताना आणि हे नक्कीच आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅन दाखवत आहेत क्षणचित्र टेलिकास्टच्या माध्यमातून मेगा स्क्रीनवरती हे सर्व खेळाडू आता नक्कीच एकत्र येतील आणि जलपान आता नक्कीच करत असताना हरीश कर काहीतरी चर्चा करत आहेत तुमच्या कॅप्टन की अजून सामना संपला नाही या प्रति नक्कीच कंबाक होऊ शकतो हे सर्व खेळाडू नक्कीच तुम्हाला पाहायला एकदा सुंदर आणि अप्रतिम दर्जेदार आणि सुंदर असं टेलिकास्ट कमलाकर भोईर काहीतरी चर्चा करतायत सांगतायत कसं खेळायचं आहे आणि हरीश भोईर बघा आता सध्या ते ड्रिंक्स स्टॉलीच्या आतमध्ये बसून पाणी पितायचं ना नक्कीच बरेचसे खेळाडू कारण का ड्रिंक्स स्टॉली मोठी आहे तिथे नक्कीच त्याच्या आतमध्ये जाऊन पाणी पितायचं नितीन बोई नितीन पाटील नक्कीच तिथे आपल्याला पाहायला मिळतात एक सर्व नक्कीच खेळाडू वाकडांचे मग आणि आमच्या अंपार देखील थोडासा रेस्ट करत असताना नवनाथ साळुंखे त्यांच्या पार्टनरसोबत बाटरसोबत त्यांच्यासोबत जे नाही की त्यांचे सहकारी आहेत दिलीप पाटीलसोबत काहीतरी चर्चा दिलीप पाटील सध्या तरी स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळतात की ज्षण चित्र आपल्याला पाहायला मिळेल नवनाथ साळुंखे चर्चा करतोय की मार्च बारामध्ये एकवीस बनवायचं आहे चांगला क्रिकेट खेळावं लागेल आणि आपल्याला सामना जिंकायचा आता या अनुषंगाने अशी काय चर्चा असावी यश दिवसा

आ, में में बारा शिल्लक आहेत विजयासाठी या मॅच मध्ये एकवीस गरज आहे सध्या तरी आमचं तुम्हाला कॉमेंट्री बॉक्स पाहायला मिळतोय मी का स्क्रीन वरती अल्पेश गायकवाड सोबत आमची नक्कीच बारा एकवीस ची गरज हा षटक महत्वाचा आहे पहिलाच बॉल फुलटॉस टॉस आहे जबरदस्त शॉट होता आणि नक्कीच मॅच खुली करत असताना या फटक्यानं सुपप सुपर्ब शॉर्ट वजनदारॉट हो पाहायला चला लगेच पोचायचं खंबालपडा कुठला पोचा लगेचच चला राईटला जातात खंबालपटाचे खेळाडू यावेचा अजून एक फटका सुंदर बॅक टू बॅक बॅक टू बॅक हा दुसरा धमाका आपल्याला पाहायला मिळतोय जबरदस्त क्रिकेट प्लस नक्कीच क्रिकेट आपण एन्जॉय करतोय आणि आता असं वाटतही नाहीये की हे फोर्टीबल्स खेळाडू खेळत आहेत दमदार दर्जेदार दिलीप पाटीलचा हा षटकार ना दिलीप पाटील मी मगाशी जेव्हा डीन्स ब्रेक झाला तर तेव्हा सांगितलं काहीतरी चर्चा सुरू आहे नवनाथनं नक्कीच काहीतरी सांगितलं की आता आपल्याला जी जबाबदारी घ्यायची आपल्याला सामना जिंकायचा तसंच काय क्रिकेट खेळत असताना का, का बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक सिक्सर दोन सामना पूर्णपणे नक्कीच खुला झाला आता नऊ दहाची फक्त गरज आहे त्याच्यामध्ये तिसरा देखील मारण्याचा प्रयत्न फटकावे ते मी सामेक शॉर्ट दोन धावा नक्कीच इथं मिळतील स्वतः तिथे पोचतायत कमलाकर बोईर स्वतःवरती आता नाराज आहेत ज्या अनुषंगानं बघतो आपण सध्या तरी सात दावीची फक्त गरज आहे दावा झालाय चाळीस नऊ चेंडू जुने शिल्लक बनवायचे सात हे सौजन्य सा नक्कीच सुधीर बनराव शेठ पाटील अध्यक्ष राष्ट्रवादी युवा काँग्रेस ठाणा जिल्हा शॉट सुंदर आहे अप्रतिम जबरदस्त बॅटिंग होत असताना या मॅच मध्ये तर दमदार केली आहे दिलीप ने मॅच पूर्ण पूर्ण खुली केली आहे सिक्सर आला 46 सिक्स स्कोर लेवल एका दहावीची गरज आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमनं वेळ न घेता लगेचच उतरायचे मैदानाच्यातमध्ये प्लीज टॉस झालेला आहे आणि टॉस आम्हाला अल्प सांगतायत माहिती देत आहेत पार। खंबलपड जिंकला आय थिंक फिल्डिंग आहे तर आपण वेळ न घेता लगेचच मैदानाच्यातमध्ये आपल्याला उतरायचं आहे वेळ न घेता स्कोर लेवल झालेला आहे एका दहावीची फक्त गरज आहे आणि ती एक दहावीतनं बनवत असताना फलंदाज बाद होतील नवनाथ बाद झालेत चला वाटर या लगेचच श्रीनाथ देखील लगे तिथे उपस्थित आहेत झोप कदाचित झाली नसावी त्यांना माहिती वेळेवरती पोचावं लागेल इकडे नो ॲडजस्टमेंट तरी देखील तर पोचते वेळेवरती नागाव संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल काटाई संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल आज चांगल्या चांगल्या टीम आहेत फुटीपेक्षा आणि कालच्या देखील दिवसामध्ये चांगले संघ होतं मात्र सुभाष पाटील न सध्या तरी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचं चालूच आहे बोलणं शांत नाहीच आहेत ते हरकत नाही एखाद्याला सवय असते सवयीचे परिणाम एकाऱ्यांची गरज आहे या मॅचमध्ये हा सामना जिंकण्यासाठी अजूनही प्रयत्न सुरू आहेत हरीश दादाचे मात्र आता भरपूर वेळ झाला उशीर झाला आणि एक षटक पूर्णच्या पूर्ण बाकी राहिला आणि चौकार आलाय चौकारानं सामना जिंकला अभिनंदन टीम जयगणेश नावाळी लक वेदही इलेव्हन क्रिकेट संघ वाकले ना पण दिवस माझचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच असणार आहे दिलीप यस दिलीप पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांना अप्रतिम बॅटिंग केली थोड्याच व्यात नक्कीच या स्पर्धेचे आमचे मार्गदर्शक